मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो. एकदा माझा आवाज क्लिअर येत असेल, ऑडिओ व्हिडिओ जर ओके असेल, तर प्रत्येकाने एकदा ओके अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. जे लोक समोर व्हिडिओ पाहतायत, एकदा ओके अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझा आवाज ऑडिओ व्हिडिओ प्रॉपर क्लिअर आहे. चला, कमेंट केल्याबद्दल त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला, 1 मिनिटामध्ये बाकीचे मराठी बांधव देखील आपले व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह येतील, त्यांना युट्यूब वरती मी लाईव्ह गेलेलं नोटिफिकेशन जाईल. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ हा समोर पाहत आहात, एकदा तुमचा जिल्हा चॅटबॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करून टाकायचा आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत. वही पेन सगळ्यांनी घ्या, नोटपॅड पेन, कारण खूप महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत. आपण आज टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करणार आहोत की नवीन लोकांनी टेक्निकल अनालिसिस कसं करायचं आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा की शेअरचा रेट आज आता वरती जाऊ शकतो का खाली जाऊ शकतो, त्याचे रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल, मूव्हिंग ऍव्हरेज हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. टेक्निकल अनालिसिसचा आपण आज बेसिक स्टडी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहोत. लक्षामध्ये तर वही पेन सगळ्यांनी सोबत ठेवा. आणि जे लोक नवीन आहेत, फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आलेले आहेत, अशा नवीन लोकांसाठी या ठिकाणी मी सांगतो, आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारती शेअर मार्केट मराठी. आणि मित्रांनो, आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती मी रवींद्र भारती प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, टाइम लिहून घ्या व्यवस्थित, वहीमध्ये टाइम लिहून घ्या आणि तुम्हाला मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेवायचा, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रात्री 8 ते 8:30 शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयांवरती मित्रांनो मी मोफत प्रशिक्षण घेत असतो आपल्या युट्यूबवरती. आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रात्री 8 ते 8:30 न विसरता सगळ्यांनी आपल्या लर्निंगसाठी, आपल्या शेअर मार्केट शिकण्यासाठी ह्या चॅनलवरती लाईव्ह यायचंय. सोबत वही पेन ठेवायचंय आणि बाकीच्या आपल्या महाराष्ट्रातील इतर बांधवांना देखील रात्रीचं 8 ते 8:30 सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे टायमिंग गजर लावून ठेवून लोकांनी सगळ्यांना ट्रेनिंग अटेंड करायला सांगायचं. आणि विथ फॅमिली मेंबर, फॅमिलीमधल्याही सगळ्या जवळच्या लोकांना, 10 वर्षानंतरची मुलं तुमची, तुमची मुलं 10 वर्षाच्या पुढच्या असतील, त्यांनाही आपले हे शेअर मार्केटचे फ्री ट्रेनिंग पाहू द्या, त्यांनाही सवय लावू द्या, त्यांचंही नॉलेज वाढू द्या. तुमचे हजबंड असेल, वाईफ असेल, आपला भाऊ बहीण असेल, घरातले आपली मुलं असतील, प्रत्येकाला मित्रांनो आपले हे 8 ते 8:30 व्हिडिओ मित्रांनो पाहू द्या, त्यांना शिकू द्या मार्केट. मार्केटचं नॉलेज असणं हे आजच्या काळाची गरज आहे मित्रांनो, 21व्या शतकाची गरज आहे. मी नेहमी सांगतो, 1980चा जमाना होता तो मॅन्युफॅक्चरिंगचा जमाना होता, 2000 ते 2020 आयटीचा, टेक्नॉलॉजीचा जमाना होता मित्रांनो. आता 2020 ते 2040 बूम आहे. हा जो युग आहे, हे जे युग आहे 2020 ते 2040 हे शेअर मार्केटचं युग मित्रांनो असणार आहे. तुम्ही इतिहास मित्रांनो तुम्ही वाचाल त्यावेळेस सुद्धा 2040-50 की ह्या टायमिंग मध्ये जेवढं मार्केट वाढलं 2020 ते 2040 ह्याच्यामध्ये, हिस्ट्रीमध्ये किंवा पुढच्या 100-200 वर्षामध्ये सुद्धा एवढं मार्केट वाढू शकत नाही, एवढं मार्केट मित्रांनो ह्या काळामध्ये बूम करणार आहे. ह्याची सगळ्यांनी हे करून घ्या, म्हणजे नोट डाऊन करून घ्या की सर काय बोलले. लक्षामध्ये किती लोक माझ्या मताशी सहमत आहेत, किती लोक माझ्या मताशी सहमत आहेत, एकदा यस अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी जे सांगतोय ते तुम्हाला प्रॉपरली समजतोय. प्रत्येकाची यस अशी मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट आली पाहिजे. तर मित्रांनो, आज आपल्याला टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करायचा आहे. आता जनरली दोन गोष्टी असतात शेअर मार्केटमध्ये, टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगसाठी महत्वाचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरडे ट्रेडिंग करत असतो, पोझिशनल ट्रेडिंग करत असतो, किंवा एखाद्या शेअरने ब्रेकआउट दिलंय का, तर त्यासाठी टेक्निकल अनालिसिस आपण एंट्री एक्झिट साठी वापरू शकतो. लक्षामध्ये हे कशामध्ये, ट्रेडिंग मध्ये. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी मित्रांनो तुम्हाला फंडामेंटलचा अनालिसिसचा अभ्यास असणं गरजेचं आहे. लॉंग टर्म अनालिसिस ज्यावेळेस शेअर्स घेतो आपण, 7-12 ज्यावेळेस आपण बघतो, तर ज्यावेळेस बघा लागणार लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म, बरोबर का नाही. मी नेहमी ह्याचं उदाहरण देतो, गर्ल फ्रेंड म्हणजे काय झालं, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, आणि लग्न करणं म्हणजे झालं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, बरोबर का नाही. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या आपण वेळेस काय करतो, आपण सगळे त्याचे पूळ बघतो, त्याचा खानदान बघतो, त्याचे आई वडील बघतो, त्यांचे पाहुणे बघतो, कोण आहेत, त्यांनी काय हे केलंय का. तसंच शेअरचं सुद्धा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करताना त्याचे प्रमोटर कोण आहेत, त्यांनी काय कांड केलेलं आहे का जुनं, त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, ते इथिकल आहेत का, बरोबर का नाही, त्या कंपनीवरती कर्ज आहे का, तर त्या कंपनीवरती ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. हे लॉंग टर्म अनालिसिस झालं, त्यांचं बॅलन्स शीट कसं आहे त्या कंपनीचं. आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग हे काय, की आपल्याला त्याच्यामध्ये जास्त हे नाही करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ काय करायचंय, म्हणजे जास्त वेळ होल्ड नाही करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये ट्रेडिंग घ्यायचंय विकायचंय लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, तर शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी आपण काय करायचं, टेक्निकल अनालिसिसचा युज करायचा, आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी फंडामेंटल अनालिसिस आणि रिसर्च हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी खूप गरजेचं आहे मित्रांनो लक्षामध्ये. त्याच्यामुळे हे टेक्निकल अनालिसिस फॉर शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि फंडामेंटल अनालिसिस फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ह्या दोन गोष्टी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता आपण आज
आपण आज शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये टेक्निकल अनालिसिस कसं युज करायचं तर त्याचा आपण डिटेल मध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर मी तुमच्याशी चार्टच्या माध्यमातून स्क्रीन शेअर करतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं. मी चार्ट आता तुम्हाला शेअर करतो स्क्रीन, म्हणजे आपल्याला स्क्रीन हे करता येईल. आता बघा, आपल्याला चार्ट पाहण्यासाठी आपण वेबसाईट कुठली वापरतो, in.investing.com. सगळ्यांना माहिती आहे in.investing.com, लिहून घ्या वेबसाईटचं नाव in.investing.com. स्क्रीन दिसते का व्यवस्थित? एकदा ओके अशी चार्ट बॉक्स मध्ये कमेंट करा. स्क्रीन दिसते का? दिसत असेल तर एकदा ओके अशी चार्ट बॉक्स मध्ये कमेंट करा. वेबसाईट लिहून घेतली in.investing.com, या वेबसाईट वरती आपल्याला चार्टचा अभ्यास करायचा आहे. चला ओके. आता बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो वेबसाईट लिहून घ्या सगळ्यांनी. चला वेबसाईट लिहून घेतली in.investing.com. इथे दिलेले आहे, इथे पाच दिलेला आहे in.investing.com. त्याच्यामध्ये चार्ट्स मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये लाईव्ह चार्ट्स. त्याच्यामध्ये बघा in.investing.com, इथे वेबसाईट दिसते बघा, मी कर्सर दाखवतोय एरो. त्याच्यानंतर इथे in.investing.com मध्ये चार्ट्स आणि त्याच्यामध्ये लाईव्ह चार्ट्स मध्ये जायचं. आता लाईव्ह चार्ट्स मध्ये आलं की आपल्या समोर असं डॉलरचा चार्ट माहिती पडून होतो, USD आहे ना, म्हणजे डॉलर आणि इंडियन रुपीज. तर ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, इथं थोडंसं मोठं करून घ्यायचं याला, आणि मोठं केलं की इथं स्ट्रेच करायचं थोडंसं, म्हणजे फुल स्क्रीन आपल्या समोर ओपन होते. आता इथे मी थोडंसं कलर चेंज करून घेतो चार्ट प्रॉपर्टीज मध्ये, जरा डार्क ब्ल्यू आणि डार्क रेड करतो, म्हणजे आपल्याला थोडंसं स्पष्ट दिसेल इथे डार्क ब्ल्यू आणि डार्क रेड. ओके ओके. आता इथे आपल्याला काय टाकायचंय, इथे आपल्याला समजा आपण एखाद्या शेअरचं आपण हे टाकू, म्हणजे समजा आपण टाकू SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. SBIN टाकलं आपण समजा इथे, बरोबर. तर स्टेट बँक ऑफ इंडिया NSE घेतला आपण. लक्षात आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, कुठल्याही शेअर्स मध्ये आपण काम करत असताना आपण आता समजा आपण 5 मिनिटाची कॅन्डल पाहू. आता इंटरडे ट्रेड करत असताना ना मित्रांनो, तुम्हाला इंटरडे ट्रेड करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे करा, इंटरडे ट्रेड करत असताना काय करायचं आपल्याला, की आपण इंटरडे ट्रेडिंग साठी घेऊन टाका. इथे बघा कॅन्डल स्टिक असतात, 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, 1 दिवस, 1 महिना, असे इथे सिलेक्ट करायला असतं. आपण आपल्याला किती वेळाची कॅन्डल सिलेक्ट करायची हे आपल्यावरती डिपेंड आहे. लक्षामध्ये इथे वरती बघा दिलेले 5 मिनिट, इथे क्लिक केलं ना आपण बघा इथे बाण असतो बघा, पण इथे एरो आहे, एरो वरती 1 मिनिटापासून ते आपण 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट, 1 तास, 2 तास, 4 तास, 5 तास, 1 दिवसाची, 1 महिना, 1 आठवड्याची आणि 1 महिन्याची, अशा टाइम फ्रेम आपल्याकडे कॅन्डल्स अवेलेबल असतात. लक्षामध्ये आता बघा, आपण 1 मिनिटाच्या कॅन्डल वरती गेलो होतो, 1 मिनिटानुसार प्राइस कशी चेंज झाली हे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला समजतं. आपण 5 मिनिटं, आता सुरुवातीला जे लोक नवीन असतात ना त्यांना इंटरडे ट्रेडिंग करायचं असेल तर त्यांनी काय करायचं, 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल इंटरडे ट्रेडिंग साठी युज करायची. 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं लिहून द्या, इंटरडे ट्रेडिंग साठी 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल युज करायची. लक्षामध्ये. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला मुव्हिंग ऍव्हरेज लावायचे, मुव्हिंग ऍव्हरेज. ह्याच्यामध्ये आपल्याला काय लावायचंय, मुव्हिंग ऍव्हरेज. इथे तुम्ही टाकलं ना मुव्हिंग ऍव्हरेज, हे बघा मुव्हिंग ऍव्हरेज. आता इथं मुव्हिंग ऍव्हरेज येत लक्षामध्ये. आता ह्या मुव्हिंग ऍव्हरेज आपल्याला बाय डिफॉल्ट किती येत आहे, तर 9 दिवसांचं आपल्याला 9 कॅन्डलचं मुव्हिंग ऍव्हरेज येते. आपण फॉर्मॅट मध्ये गेलो ना तर आपण थोडस मोठं करून घेतलं ना याला, इथे थोडस मोठं करून घेतलं ना आपण, तर याच्या स्टाईल मध्ये जायचं आणि थोडस जाड करू आपण, म्हणजे थोडस जाड होईल, बरोबर. आता बाय डिफॉल्ट 9 दिवसांचं मुव्हिंग ऍव्हरेज इथे येत आहे, तर आपण इथं 9 ठेवू शकतो किंवा आपण इथं 10 करू शकतो. जनरली 9 कॅन्डलचं मुव्हिंग ऍव्हरेज वापरलं तरी ही बेस्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. 9 कॅन्डलचं 9 दिवसांचं मुव्हिंग ऍव्हरेज तुम्ही वापरा ट्रेंड अनालिसिस साठी, बरोबर. आता बघा मी तुम्हाला सांगतो सिम्पल टेक्निक मित्रांनो, सिम्पल रुल्स जरी फॉलो केले ना मार्केटमध्ये तरी ट्रेडिंग मधून आपण चांगला प्रॉफिट काढू शकतो, सिम्पल रूल जरी फॉलो केले तरी तुम्ही. आता बघा इथे, बघा इथे लक्षामध्ये. आता हा कॅन्डलचा एंट्री आणि एक्झिट कशी करायची किंवा रेजिस्टन्स सपोर्ट कसे काढायचे, तर हे आपण या ठिकाणी पाहूया.
आता रेजिस्टन्स सपोर्ट काय असतं, एंट्री एक्झिट लेवल काय असते. आता बघा, आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस तयार होतं ना कॅन्डल, आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस कॅन्डल तयार होते, 5-5 मिनिटाच्या कॅन्डल तयार झाल्या, बरोबर का नाही? तर आपल्याला बघा, कॅन्डलला सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल मिळतात. आता बघा, इथे थोडंसं झूम करतो मी, म्हणजे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स लेवल ड्रॉ करायला सोपं पडेल. आता ज्यावेळेस मार्केट सुरू होतं ना मित्रांनो, ज्यावेळेस मार्केट सुरू होतं, कॅन्डल बनायला सुरुवात होतं, बरोबर? मार्केट जसं सुरू होतं तसं 5-15 मिनिटाच्या कॅन्डल बनायला सुरुवात होतं. शक्यतो नवीन लोक जे असतात त्यांनी सुरुवातीचे 15 मिनिटं ट्रेड नाही करायचा, सुरुवातीचे 15 मिनिटं ट्रेड नाही करायचा, किंवा सुरुवातीचं तुम्हाला अर्धा तास किंवा 9:15 ते 9:30 किंवा 15 मिनिटं नका ट्रेड करू. सुरुवातीचे 15 मिनिटं 9:30 पर्यंत किंवा 9:45 पर्यंत ट्रेड नाही करायचा. आणि त्याच्यानंतर जो सेकंड ट्रेड मिळेल तो ट्रेड आपण करू शकतो मार्केटमध्ये. लक्षात घ्या, मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला सेकंड ट्रेड मिळतो ना, सेकंड एंट्री, तर ती एंट्री बेस्ट असते. लिहून घ्या, ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये सेकंड एंट्री मिळते त्यावेळेस तो ट्रेड आपल्यासाठी बेस्ट असतो करायला. आता सेकंड एंट्री म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगतो, आता फक्त लिहून घ्या. ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण सेकंड एंट्री घेत असतो तो ट्रेड बेस्ट असतो. सेकंड वेळेस दुसरा मिळतो तो ट्रेड सिग्नल. इंटरडे ट्रेडिंग मध्ये दुसरा सिग्नल मिळतो तो बेस्ट ट्रेड असतो. आता बघा मित्रांनो, काय करायचं आपल्याला, इथं 9 दिवसांचं मुव्हिंग एव्हरेज लावलं आपण. सिम्पल मुव्हिंग एव्हरेज आहे हे. मुव्हिंग एव्हरेज कसले, सिम्पल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि सिम्पल मुव्हिंग एव्हरेज, असे दोन प्रकारचे मुव्हिंग एव्हरेज असतात. आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचा ट्रेड पाहतोय, सिम्पल मुव्हिंग एव्हरेज पाहिला आपण, आणि कशा पद्धतीने ट्रेड करायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. लक्षामध्ये, आता बघा, आता लिहून घ्या रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय असतं. रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय असतं. रेजिस्टन्स, आपण आपण कॅन्डलचे बॉटम लाईन जर जोडल्या तर त्याला म्हणायचं रेजिस्टन्स. आपण कॅन्डलचे बॉटमचे दोन पॉईंट जोडले, बॉटम म्हणजे खालचे. आता खालचे दोन पॉईंट कसे जोडले, कुठलेही दोन पॉईंट जोडले की लाईन तयार होते, बरोबर का नाही? आता बघा, इथे आपण बॉटमचा पॉईंट जोडला इथे, आणि इथे एक लाईन टाकली आपण, बरोबर. इथे ही काय झाली, ही झाली सपोर्ट लाईन. म्हणजे आपण ह्याचा बॉटम जोडला क्लोजिंग, ह्याचं क्लोजिंग जोडलं, ह्याचं क्लोजिंग जोडलं, आपण ह्या तीन कॅन्डलचे क्लोजिंग जोडले, बरोबर. हे खालच्या म्हणजे बॉटमचे क्लोजिंग, बॉटमचे म्हणजे बॉटमचं आपण हे जोडलं, तर इथे झाली सपोर्ट लाईन. लिहून घ्या, आपण कोणतेही दोन किंवा तीन कॅन्डलचे पॉईंट जोडले, कमीत कमी दोन पॉईंट लिहून, आपण कुठल्याही कॅन्डलचे खालचे दोन किंवा तीन पॉईंट जोडले की सपोर्ट लाईन तयार होते. व्यवस्थित लिहून घ्या, सपोर्ट लाईन काय कशी ड्रॉ करायची. आपण कॅन्डलचे दोन किंवा तीन खालचे सपोर्ट खालचे पॉईंट जोडले म्हणजे लाईन ड्रॉ केली तर त्याला म्हणायचं सपोर्ट लाईन. आता आपण बघा, 1, 2, 3 या तीन कॅन्डलच्या सरळ लाईनीमध्ये आपण लाईन ओढून घेतली पुढे, तर ही झाली सपोर्ट लाईन. ही काय झाली, सपोर्ट लाईन. आणि असं आपण कुठल्याही कॅन्डलला, कुठल्याही दोन कॅन्डल घेऊन, आपण तीन कॅन्डल घेऊन आपण काय करू शकतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन मित्रांनो ड्रॉ करू शकतो. सपोर्ट लाईन आणि रेजिस्टन्स लाईन आपण ड्रॉ करू शकतो. आता बघा, आता इथे बघा, इथे एक रेजिस्टन्स लाईन तयार झाली. आता मी तुम्हाला दाखवतो इथे, अजून इथे बघा, आता इथे एक आपण रेजिस्टन्स लाईन म्हणू शकतो. आता उद्या जर का ह्याच्या वर गेलं, बघा ह्या लाईनच्या वर जर मार्केट गेलं तर आणखीन वर जाणार. हे पॉईंट जोडला आपण, हा एक पॉईंट जोडला, ह्या लाईनच्या वरती गेलं तर मार्केट काय होणार, आणखीन वर जाणार. लक्षात तुमच्या. आता आपण बघा, इथे जर सपोर्ट, अजून इथे खाली जर हे रेजिस्टन्स पॉईंट झाला, बघा वरचे पॉईंट जोडले, लिहून घ्या वरचे दोन पॉईंट जोडले, वरचे 2, 3, 4 पॉईंट किती असेल, कमीत कमी दोन. मग दोन एका लाईनीमध्ये दोन मिळतील तुम्हाला, तीन मिळतील, चार मिळतील, जितके जास्त पॉईंट मिळतील तितकं तितकी लाईन स्ट्रॉंग. वरचे 2, 3, 4 वरचे दोन किंवा अधिक पॉईंट जोडले की रेजिस्टन्स लाईन तयार होते. लिहून घ्या मुद्दा, वरचे दोन पॉईंट जोडले की रेजिस्टन्स लाईन तयार होते, खालचे दोन किंवा जास्त पॉईंट जोडले की सपोर्ट लाईन तयार होते, आणि वरचे दोन किंवा जास्त पॉईंट जोडले की रेजिस्टन्स लाईन तयार होते. लिहून घेतलं का, एकदा एकदा येस कमेंट करा. व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये आपण एकदम शिकतोय. एकदा येस अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा प्रत्येकाने. समजते ना सगळ्यांना, हॅप्पी येत ना सगळे, एकदा हॅप्पी अशी कमेंट करा. चला, हॅप्पी फक्त शब्द लिहिल्याने सुद्धा आपण आपल्यामध्ये एनर्जी येते, आपला दिवसभरातला ताण कमी होतो मित्रांनो. चला, हॅप्पी अशी प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. आणि बरेच बरेच मित्रांनी अजून व्हिडिओ लाईक केला नाहीये, तर माझी आपल्या मराठी बांधवांना विनंती आहे मित्रांनो, जे लोक समोर व्हिडिओ पाहतायत, एकदा चॅट बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या खाली लाईक बटन दिसेल, आणि मित्रांनो लाईक बटनवरती क्लिक करा. जे लोक नवीन आहेत, फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आले आहेत, अशा लोकांनी लगेच मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, कारण नंतर आपल्या लक्षात येत नाही, नंतर आपण विसरून जातो.
आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री 8 ते 8:30 आपलं शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग असतं आणि मी हे लाईफ टाईम घेणार आहे अलक्षामध्ये. तर त्याच्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी गजर लावायचा सोमवारचा बुधवारचा आणि शुक्रवारचा आणि 8 ते 8:30 आपल्या या फ्री ट्रेनिंगला प्रत्येकाने जॉईन व्हायचं आहे. चला धन्यवाद, बऱ्याच मित्रांनी लाईक केला व्हिडिओ त्याबद्दल मनापासून आभारी आहे. अजूनही लोक लाईक करतायत, चला थँक्यू. लाईव्ह मध्ये लाईक्स आले की बरं वाटतं की आपण जे शिकवतोय ते तुम्हाला समजतं, त्याचा बेनिफिट होतो. हे मित्रांनो जरा त्याचं एक फिलिंग असतं, एक सॅटिस्फॅक्शन असतं वेगळ्या लेवलचं, बरोबर का नाही. आता बघा ह्याच्यामध्ये आता आपण अजून कुठल्या सपोर्ट लाईन रेजिस्टन्स लाईन जोडू शकतो, तर अजून तुम्हाला ती एक झाली. अशा मल्टिपल सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन आपण ड्रॉ करू शकतो. बघा हे पण पॉईंट आहे, हे मल्टिपल पॉईंट जोडले वरचे हे पॉईंट होते. बघा 1, 2, 3 अशा लाईन मध्ये सगळे जोडले पॉईंट की ही एक रेजिस्टन्स लाईन तयार झाली. मग ही एक रेजिस्टन्स लाईन तोडून वर गेलं तर आणखीन वर जातं मार्केट, आणखीन दुसऱ्या रेजिस्टन्सला ब्रेक करू शकतो मार्केट, बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो मार्केट सपोर्ट ब्रेक करत जातं, रेजिस्टन्स ब्रेक करत जातं. बघा आता इथला सपोर्ट तुटला, मार्केट अजून खाली गेलं, आता इथं परत सपोर्ट लाईन तयार झाली. जिथं मार्केट ब्रेक घेतं ना, जिथून ब्रेक घेतात आणि वर जातं त्याला एक सपोर्ट पॉईंट म्हणजे. बघा इथं ब्रेक घेतला आणि परत वर गेलं, इथं ब्रेक घेतला परत वर गेलं, परत ही लाईन ड्रॉ झाली. ही पण एक काय झाली, हे दोन पॉईंट, हे एक पॉईंट, हा एक पॉईंट, सरळ लाईन ड्रॉ केली आपण. ही काय झालं, अजून एक सपोर्ट लाईन तयार झाली. लिहून घ्या आता मेन पॉईंट, लिहून घ्या. सपोर्ट लाईन तोडून जर मार्केट खाली आलं, बघा इथं सपोर्ट लाईन तोडून खाली आलं तर मार्केट खाली पडलं, परत दुसऱ्या सपोर्ट लाईन तोडून परत मार्केट खाली आलं, मार्केट खाली पडलं. आता बघा इथं पॉईंट लिहून घ्या, सपोर्ट लाईन तोडून जर मार्केट खाली आलं तर तिथून पुढे मार्केट आणखीन खाली जातं. आता बघा ही सपोर्ट लाईन बघा, आता ही किती स्ट्रॉंग सपोर्ट लाईन बघा. मग ही एक सपोर्ट लाईन स्ट्रॉंग झाली. आता उद्याचे लेवल काय बघा, ह्याच्या जर खाली आलं मार्केट तर अजून खाली जाणार या लाईनच्या. उद्याचं बघा ओपनिंग, म्हणजे 426 जर स्टेट बँक जर खाली आलं ना उद्या 426 तर मार्केट स्टेट बँक अजून खाली जाणार, आणि जर 428 वर ओपन झालं तर वरती जाणार आणखी. म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये बघा, ह्या हा जो त्रिकोण आहे, ट्रायंगल आहे, ह्या वरच्या लाईनच्या ह्याच्या वर जर ओपन झालं ना मार्केट, बघा इथे 28 वर, 28 आणि 28 वर, तर स्टेट बँकचा रेट अजून वर जाणार उद्या. आणि ह्याच्या जर खाली ओपन झालं ना, म्हणजे किती 426 खाली, तर मग ते अजून खाली पडणार, लक्षात घ्या. तर हे अशा पद्धतीने मार्केट ट्रेंड पकडतं. आता आपण ट्रेड कुठं घ्यायचा, हा मुद्दा आहे महत्वाचा. आपण ट्रेड कुठं घ्यायचा, आपण ट्रेड कुठं घ्यायचा, हे हा मुद्दा महत्वाचा आहे. एंट्री आणि एक्झिट आपण कधी करायचं, लक्षामध्ये. आता एंट्री आणि एक्झिट कधी करायचं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला नोट डाऊन करण्यासारखा, एंट्री आणि एक्झिट कधी करायचं. आता बघा मार्केट ज्यावेळेस लाईनच्या वर असतं ना, त्यावेळेस आपण बाईंग मध्ये राहायचं. कशामध्ये, ह्या लाईनच्या वर असेल तर आपला बाईंगचा ट्रेड पकडायचा, तसा अप ट्रेड आहे. ही जी ब्ल्यू लाईन आहे, 9 दिवसांचं मूव्हिंग ऍव्हरेज, 9 दिवसांचं सिम्पल मूव्हिंग ऍव्हरेज, ह्याच्या जर वरती असेल तर आपण बायचा सिग्नल पकडायचा, आणि ह्याच्या खाली असेल तर आपण सेलचा सिग्नल पकडायचा. सिम्पल सिम्पल टेक्निक. खूप वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, खूप वेगवेगळे सेटअप आहेत. आज आपण सिम्पल सेटअप पाहणार आहे, सिम्पल सेटअप नवीन लोकांसाठी, बिगिनर लोकांसाठी आपण सिम्पल सेटअप शिकतोय, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय आपण की कशा पद्धतीने आपण ठरवणार मार्केट वर जाते का खाली जाते लक्षामध्ये. तर त्याच्यामधून आपल्याला मित्रांनो अनालिसिस करायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे पुढे फ्युचरमध्ये, की आता मार्केट वरती जाणार आहे का खाली जाणार आहे, मी इंट्राडे ट्रेड कसं करू शकतो, मी पोझिशनल ट्रेड कसं करू शकतो, ह्या सगळ्याचा आपल्याला मित्रांनो अभ्यास करायचा आहे लक्षामध्ये. आता मी हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन ह्या थोड्याशा रिमूव्ह करतो लक्षामध्ये, फक्त आपली ही ट्रेंड लाईन ठेवतो. रिमूव्ह म्हणून ऑप्शन असतो, त्या लाईनला आपण क्लिक केलं बघा, इथे त्या लाईनला क्लिक केलं आणि राईट क्लिक केलं की इथं रिमूव्ह ऑप्शन असतो. बघा त्या लाईनवर गेलं आपण, राईट क्लिक केलं की रिमूव्ह ऑप्शन असतो, इथं रिमूव्ह बटन असतो. लाईनला क्लिक केलं, राईट सँडला क्लिक केलं आपण की रिमूव्ह बटन असतो लक्षामध्ये. चला आता बघा ह्याच्यामध्ये विशाल शिंदे मध्ये व्ही वॅप पण करू शकतो. येस विशाल शिंदे सर, व्ही वॅप पण खूप सोपं इंडिकेटर आहे, पण ती वेगळी स्ट्रॅटेजी, एकच कुठलं तरी वापरायचं. तुम्ही 9 दिवसाचं मूव्हिंग ऍव्हरेज वापरा, किंवा व्ही वॅप इंडिकेटर वापरा, किंवा तुम्ही बॉलिंजर बँड वापरा, किंवा तुम्ही आरएसआय वापरा, किंवा तुम्ही स्टॉकेस्टिक वापरा, कुठलंही एक तुम्ही युज करा.
एकामध्ये मास्टर व्हायचं, अनेक गोष्टी एका वेळेस करायला गेल्या की कन्फ्युज होणार तुम्ही लक्षामध्ये. त्याच्यामुळे एका वेळेस एकच गोष्टी, आपण बाकीचे इंडिकेटर शिकवलेत, स्टॉकिस्टिक, व्हीवॅप, बरोबर का नाही, एमएससीडी, बॉलिंजर बँड, प्रत्येक इंडिकेटर. मित्रांनो, आपण आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण इंट्राडेच्या कमीत कमी 15-20 स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत लक्षामध्ये. ऍडव्हान्स लेवलच्या स्ट्रॅटेजीज पण आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या ह्या चॅनलवरती मित्रांनो 200-250 व्हिडिओ ऑलरेडी आपण टाकलेले आहेत, ट्रेनिंग आपण ऑलरेडी शिकवलेला आहे, त्याचा एक एक पार्ट तुम्ही बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित हळूहळू लक्षात येईल. नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता रिपीट राहुल दादा सुरुवात येते, रिपीट राहुल सर व्हिडिओ परत पहा तुम्ही, आपले हे व्हिडिओ सेव्ह राहतात, परत त्याच त्याच गोष्टी रिपीट करायला बाकीच्या वेळ लोकांचा वेळ जातो. तुम्ही हा व्हिडिओ रिपीट पहा, आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओ सेव्ह असतात, त्याची काळजी करू नका. आता बघा, मार्केट ओपन झालं त्यावेळेस काय होतं, बघा गॅप अप ओपन झालं, लाईनच्या वरती होत. मार्केट ओपन झालं त्यावेळेस कसं होतं, गॅप अप ओपन झालं, लाईनच्या वरती होत. अलक्षामध्ये आता मला तुम्हाला हे सांगायचंय की ज्यावेळेस सेकंड ट्रेड पडतो म्हणजे हा पहिला ट्रेड ऑलरेडी मार्केट वर होतो, लाईनच्या वरती आपण लगेच होतो, त्याच्यामुळे आपण लगेच बाय नाही करणार, पहिला ट्रेड आपण घ्यायचा नाही. मार्केट सुरू झाल्यानंतरचा आपण पहिला ट्रेड घ्यायचा नाही, आपण कधी घ्यायचा ट्रेड, दुसरा ट्रेड घ्यायचा. आपण ट्रेड कुठला घेणार, दुसरा ट्रेड घेणार. आता याच्यामध्ये दोन पद्धतीने लोक एंट्री करू शकत होते, एक तर कुठं बघा, एक तर ह्या सपोर्ट लाईन वरती, एक तर बघा हे सपोर्ट लाईन ब्रेक केली तर इथंच सेल करू शकत होते, बरोबर. ह्या सपोर्ट लाईन ब्रेक केली इथं, शेअरचा रेट खाली आला तर इथंच आपण सेल करू शकत होतो ह्या पॉइंटला, कितीला, 430 दरम्यान, एकतर सपोर्ट रेजिस्टन्स वरून. आणि मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरून जे लोक ट्रेड करतात ना, ते लोक सुद्धा खूप चांगलं प्रॉफिट कमवतात. सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक झाले ना आणि त्याच्यावरून जे लोक ट्रेड करतात ना, ते सुद्धा ट्रेड खूप सक्सेसफुल होतात. बघा, आता हा जर ट्रेड सपोर्ट लाईन ब्रेक करून इथं खाली आला, क्लोज झाली, तर इथं आपण शॉर्ट सेल केलं असतं ह्या ट्रेडला, ह्या कॅन्डलला शॉर्ट सेल. किंवा मग ही कॅन्डल क्लोज झाली, बरोबर, तर लाईनच्या खाली क्लोज झाली. एक तर इथे आपण 329 ला किंवा इथे खायच्या खाली 328 ला किती ह्याचा क्लोजिंग, ह्याचा क्लोज आहे, ह्याचा क्लोज आहे 328.60. बघा, इथे 328.60 ला काय झालं, आपलं सेल झालं ह्याच्या क्लोजिंगला. ज्यावेळेस लाईनच्या खाली क्लोज होते ना, बघा ह्या 9 दिवसाच्या मूविंग एव्हरेजच्या खाली क्लोज झाला, आपण दुसरा ट्रेड घेणार, पहिला ट्रेड घ्यायचा नाही, बरोबर. आता दुसरा ट्रेड, एकच ट्रेड घ्यायचा. इथे आपण कितीला सेल केलं, इथे बघा, इथे सेल केला, कितीला केला आपण ह्याच्या क्लोजिंगला, क्लोज किती आहे याचा, 428.60 ला सेल केलं आपण, 428.60 ला. आपला स्टॉप लॉस किती ठेवला आपण, ह्याचा हाय 432.80. किंवा मग ज्या कॅन्डलला एंट्री केली ना, त्या कॅन्डलचाही ठेवू शकतो आपण 431.95, म्हणजे 432 पकडा, म्हणजे 428 आपण सेल कितीला केलाय, सेल केलाय आपण 428.60, आणि आपला स्टॉप लॉस किती आहे, 431.432 पकडा, म्हणजे हा 1.5 रुपये आणि ते 2 रुपये, म्हणजे 250 रुपयाचा आपला स्टॉप लॉस आहे. म्हणजे आपला स्टॉप लॉस किती आहे, थोडक्यात 250 रुपयाचा. म्हणजे आपलं टार्गेट किती राहायला पाहिजे कमीत कमी, जर आपल्या ह्या कॅन्डलचा हाय 250 रुपयाचा आहे, तर आपलं टार्गेट कमीत कमी 250 रुपये पाहिजे, सॉरी 3.5 रुपयाचा आहे, 3.5, म्हणजे हे 1.5 आहे ते 2, 3.5 रुपयाचा आपला स्टॉप लॉस आहे. म्हणजे आपला 3.5 रुपयाचा काय पाहिजे, टार्गेट पाहिजे. 3.5 रुपये म्हणजे किती झालं, आता ह्याच्या क्लोजला 28 म्हणजे 25.60 25.10 असं काय पाहिजे, आपलं टार्गेट पाहिजे, बरोबर. मग बघा, आपण काय केलं, ह्याला क्लोजिंगला सेल केलं, कितीला, 428.60 ला आपलं सेल झालं. आपला स्टॉप लॉस होता 432 आणि आपलं टार्गेट होतं 425.10. आपलं टार्गेट किती होतं, 425.10. टार्गेट कसं लावणार मित्रांनो, आपण जेवढा आपला स्टॉप लॉस आहे तेवढंच आपण टार्गेट लावायचं. जेवढा आपला स्टॉप लॉस आहे, जेवढी रिस्क आहे तेवढं तरी कमीत कमी आपण प्रॉफिट बुक केलं पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त केलं तरी चांगलं आहे. पण इंटरडे मध्ये शक्यतो 1:1 रेशो जास्त चालतो, 1:1 किंवा 1:2 रेशो जास्त चालतो. मग 2 लॉट असतील तर आपण एखादा लगेच बुक करू शकतो आणि दुसऱ्या लॉटला मित्रांनो आपण थांबू शकतो, पण शक्यतो 1:1 इंटरडेला टार्गेट चालतं. आणि आपल्याला 60-70% जरी अक्युरेसी मिळाली तरी 1:1 टार्गेट मध्ये आपण ओव्हरऑल 10-15-20% महिन्याच्या शेवटी प्रॉफिट आपण जनरेट करू शकतो लक्षामध्ये.
तर बघा इथे काय झालं, आपलं इथे टार्गेट हिट झालं कुठं, 425.10 चा लो ह्या कॅन्डलला. इथे काय झालं, 400 बघा इथे 424.80 चा लो मारला ह्या कॅन्डलने. मग इथे काय झालं, आपलं प्रॉफिटचं टार्गेट हिट झालं. लक्षामध्ये एक ट्रेड घातला. आता हे झालं आजचं, आता कालचं पाहूया आपण, कालच्या कशा पद्धतीने ट्रेड पडला. आता हे झालं आजचं, आता कालचं आपण बघू. इथे 8 तारीख बघा, आता ही होती 8 तारीख बरोबर, सॉरी 9 तारीख. आता 9 तारखेला पण बघा सेम पहिला ट्रेड बघा, 9 तारखेला पहिला ट्रेड आपण घ्यायचा नाही बरोबर. मी काय म्हणलं तुम्हाला, पहिला ट्रेड घ्यायचा नाही. इथे आपला पहिला ट्रेड झाला बरोबर, पहिला ट्रेड आपण घेतला नाही. पहिला ट्रेड काय होता, बायचा ट्रेड होता पहिला. आता इथे बघा, इथे आपण क्लोजिंगला सेल केलं असतं बरोबर, इथे आपण क्लोजिंगला सेल केलं असतं. इथे बघा इथे, तर आपला काय झाला असता, हा एक स्टॉप लॉस काय झाला असता, एक स्टॉप लॉस आपला हिट झाला असता बघा, ह्याचा हाय आणि थोडा स्टॉप लॉस होता. किती होता बघा, क्लोज किती होता 439 आणि आपला स्टॉप लॉस किती झाला असता 439.75, हायच्या वर 5 पैसे. इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला असता 75 पैशांचा बरोबर. आता परत ज्यावेळेस परत ह्याचा लो तोडला बघा, परत लो तोडला लक्षामध्ये, परत लो तोडला तर इथे परत आपण एंट्री केली असती. इथे परत लो तोडल्या आपण काय केले असते, इथे परत खाली ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला एंट्री केली असती, तर परत आपलं काय झालं असतं, मग टार्गेट हिट झालं असतं. पण शक्यतो एक ट्रेड घ्यायचा दुसरा, ठीक आहे, एक दिवस प्रॉफिट झाला एक दिवस लॉस झाला, दुसरा ट्रेड शक्यतो घ्यायचा, तिसऱ्या ट्रेड मध्ये घुसायचं नाही शक्यतो. मॅक्सिमम वेळा दुसराच ट्रेड घ्यायचा, तिसऱ्या ट्रेड मध्ये घुसायचं नाही लक्षामध्ये. आणि ट्रेंड बघायचा आधी मार्केटचा, निफ्टी जर हे पण बघायचं, निफ्टी जर प्लस मध्ये असेल तर बायची ट्रेड घ्या आणि निफ्टी जर मायनस मध्ये असेल हे लिहून घ्या त्याच्यामध्ये. निफ्टी जर प्लस मध्ये असेल तर आपण काय करायचं, बायचे ट्रेड घ्यायचे आणि निफ्टी जर मायनस मध्ये असेल तर आपण सेलचे ट्रेड घेतलेले चांगलं. निफ्टी जर प्लस मध्ये असेल तर बायचे ट्रेड घ्यायचे आणि निफ्टी जर मायनस मध्ये असेल तर सेलचे ट्रेड घ्यायचे. लिहून घ्या व्यवस्थित, हा एक पॉईंट लिहून घ्या महत्वाचा आहे. निफ्टी जर प्लस मध्ये असेल तर बायचे ट्रेड घ्यायचे, निफ्टी जर मायनस मध्ये असेल तर आपण शक्यतो सेलचे ट्रेड घ्यायचे. लक्षामध्ये, आपण एकदा सेपरेट निफ्टी आणि बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कसे काढायचे याच्यावरती एक व्हिडिओ बनवू. निफ्टी बँक निफ्टी ह्याचे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कसे काढायचे, आता तुम्ही ह्याचा बॅक स्टडी घ्या की कुठले ट्रेड घेतले पाहिजे, कुठले ट्रेड नाही घेतले पाहिजे. लक्षामध्ये व्हीवॅप इंडिकेटर सुद्धा खूप चांगले आहे ट्रेडिंगसाठी. व्हीवॅप तुम्ही ही मुव्हिंग एव्हरेजची लाईन वापरण्यापेक्षा व्हीवॅप जर इंडिकेटर वापरलं तर तेही आणखीन सक्सेसफुल ह्याच्यापेक्षा. तर ते इंडिकेटर तुम्हाला आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हीवॅपचा, तर तो व्हिडिओ तुम्ही पहा लक्षामध्ये, तो व्हीवॅपचा व्हिडिओ सुद्धा पहा, म्हणजे तुम्हाला आणखीन डिटेल मध्ये लक्षात येईल. आता 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल इंट्राडे साठी, 1 तासाची कॅन्डल पोझिशनल साठी, 1 तासाची किंवा 1 दिवसाची आणि विकली आणि मंथली कॅन्डल फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लक्षामध्ये. तर हे लिहून घ्या, 5 मिनिटं 15 मिनिटाची इंट्राडे ट्रेडिंग साठी, 1 तासाची किंवा 1 दिवसाची कॅन्डल पोझिशनल ट्रेडिंग साठी आणि 1 आठवड्याची किंवा मंथची कॅन्डल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी आपण युज करायचं लक्षामध्ये. तर त्या पद्धतीने तुम्हाला ट्रेडिंग करायचंय. तुम्ही पाठीमागचा व्ह्यू ऍपचा व्हिडिओ सुद्धा आपला पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ट्रेडिंग हळूहळू करून टेक्निकलचं नॉलेज वाढवा, प्रॅक्टिस करा, कारण शेवटी प्रॅक्टिसचीच गेम आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा काय डायरेक्ट सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही, कारण सचिन तेंडुलकरने ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली आहे. शेअर मार्केट हा गेम नॉलेज आणि प्रॅक्टिसचा आहे. शेअर मार्केट ट्रेडिंग हा गेम कशाचा आहे, नॉलेज आणि प्रॅक्टिस, नॉलेज आणि प्रॅक्टिस, नॉलेज आणि प्रॅक्टिस. लक्षामध्ये, ते कंटिन्युअस प्रोसेस आहे, ते करतच राहावं लागणार आहे बरोबर आहे का नाही. मी जे सांगतोय ते समजतंय ना, एकदा इंटरेस्टिंग अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा. प्रत्येकाची इंटरेस्टिंग अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट आली पाहिजे लक्षामध्ये. एकदा इंटरेस्टिंग अशी चॅटबॉक्स मध्ये प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला मार्केट प्रोफेशनली शिकायचं असेल उगाच ह्याचं त्याचं ऐकून करण्यापेक्षा, ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये जाण्यापेक्षा, तुम्ही जर व्यवस्थित प्रोफेशनली शिकून जर मार्केटमध्ये ट्रेड केलं तर मित्रांनो तुमचा बेनिफिट होईल. या लक्षामध्ये आपला एक कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा. ज्या लोकांना शक्य आहे, ज्यांना हे पॉसिबल आहे, अशा लोकांनी आपला मास्टर कोर्स एकदा करून घ्या. खूप जबरदस्त टेक्निक्स, 4 सेटअप त्याच्यामध्ये शिकवतो आपण ट्रेडिंगच्या.
स्ट्रॅटेजीज, एवढ्या पॉवरफुल स्ट्रॅटेजीज मित्रांनो, त्या ट्रेडिंग त्या स्ट्रॅटेजीज वरती ट्रेडिंग सेटअप वरती तुम्ही काम करून दर महिन्याला खूप चांगला प्रॉफिट कमवू शकता आणि लॉंग टर्म मध्ये देखील फंडामेंटल अनालिसिस करून तुम्ही स्वतःची वेल्थ आपल्या कोर्सच्या माध्यमातून बनवू शकता. खूप पॉवरफुल कोर्स आहे, भारतामधला सगळ्यात टॉपचा कंटेंट असलेला मित्रांनो आपला भारतीय एज्युकेशनचा कोर्स आहे. भारतीय एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 150-250 एम्प्लॉईज असणारी, कंपनीची टीम असणारी एकमेव प्रोफेशनल लेवलची मित्रांनो इन्स्टिट्यूट आहे. प्रत्येक टॉपिक झाला की एक्झाम असते आणि तुम्ही तुमचा जॉब पाहून बिझनेस पाहून पार्ट टाइम मध्ये तुम्ही कोर्स करू शकता तुमच्या टाइम टेबल प्रमाणे मोबाईलमध्ये. ज्यांना कोर्स बद्दल माहिती घ्यायची आहे अशा लोकांनी डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची आपण लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. नवीन लोक किती आहेत एकदा न्यू अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आले आहेत नवीन लोकांनी एकदा न्यू अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि नवीन लोकांसाठी सांगतो आज रात्री 9 ते 10:30 आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपला सेमिनार आहे, फ्री सेमिनार. ज्या लोकांनी आपला अजून सेमिनार पाहिलेला नाहीये अशा लोकांनी आज रात्रीचं 9 ते 10:30 सेमिनार विथ फॅमिली अटेंड करा आणि सोबत वही पेन ठेवा. जवळच्या भाऊ बहिणी जे काय आपल्या घरामधले फॅमिली मेंबर असतील त्यांना लिंक शेअर करा. त्याची लिंक ऑलरेडी मी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे. भारतीय शेअर मार्केट मराठी सर्च करायचं, आपल्या चॅनलच्या लोगोवरती क्लिक करायचं, येलो कलरच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आज रात्रीचा 9 ते 10:30 सेमिनार विथ फॅमिली आवर्जून पहा. वही पेन सोबत ठेवा नवीन लोकांनी. चला बरेच लोक नवीन आहेत. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्याला भारतीय शेअर मार्केटच्या ब्रांचेस प्रत्येक गावागावामध्ये ओपन करायच्या आहेत. प्रत्येक गावामध्ये आपल्याला एक ब्रांच भारतीय शेअर मार्केटची ओपन करायची आहे. आपण फ्रँचायझीज देतोय आता गावागावामध्ये, एका पिनकोडला आपण एकच फ्रँचायझी देणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या गावामधली तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी गेली आहे का ते एकदा चेक करा. नसेल गेली तर तुमच्या गावामधली आपली ब्रांच भारतीय शेअर मार्केटची बुक करून घ्या. आणि आता ह्या महिन्यामध्ये ऑफर चालू आहे, जे लोक फ्रँचायझी घेतील त्यांना आपला मास्टर कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्याच्यामुळे फ्रँचायझी बद्दल डिटेल मध्ये घ्या आणि तुमच्या गावातील फ्रँचायझी गेली नसेल तर लगेच फ्रँचायझी घेऊन भारतीय शेअर मार्केट सोबत मित्रांनो काम सुरू करा. ज्यांना फ्रँचायझी घ्यायचे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपण 3 नंबरची लिंक टाकलेली आहे. 3 नंबरच्या लिंकवर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा म्हणजे तुम्हाला आपल्या फ्रँचायझी मॅनेजरकडनं कॉल येईल आणि तो डिटेल फ्रँचायझी बद्दल तुम्हाला माहिती सांगेल. आणि सर्व प्रत्येक फॅमिलीचा टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाने ठेवा फॅमिलीच्या सेफ्टीसाठी. तर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सचा बेस्ट प्लॅन कुठला आहे त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये 5 नंबरची लिंक दिलेली आहे, त्याबद्दल देखील माहिती घ्या. आणि मित्रांनो पुढे जाऊ, परत भेटू शुक्रवारी रात्री 8 ते 8:30 फ्री ट्रेनिंग मध्ये. आणि जे लोक नवीन आहेत ज्यांनी सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी आज रात्रीचं 9 ते 10:30 सेमिनार विथ फॅमिली अटेंड करा. तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे त्यासाठी मित्रांनो टॉपिक सजेस्ट करा की सर या टॉपिक वरती व्हिडिओ घ्या. तुमच्या आवडीचा टॉपिक मित्रांनो सजेस्ट करा, कमेंट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे त्या टॉपिक वरती जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेन. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांना मित्रांनो हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टमेंट, जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा चॅट बॉक्स मध्ये शेवटची जय महाराष्ट्र अशी प्रत्येकाने कमेंट करायची आहे. आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल, मी माझ्या एंडने मित्रांनो व्हिडिओ बंद करतो. आणि आज रात्रीचं 9 ते 10:30 सेमिनार सगळ्यांनी अटेंड करा. चला पुन्हा एकदा थँक्यू, ऑल द बेस्ट.